मुलीला हा आजार असला तर पालक लपवतात कारण तिचं लग्न झालं पाहिजे. आता गंमत काय असते की लग्न झालं, दोन मुलं झालीत, म्हणजे आणि मग नवऱ्याने घटस्फोट दिला म्हणजे प्रश्न आणखीन जास्त कॉम्प्लिकेटेड झाला ना. त्यामुळे हा जर आधीच आपण विचार केला तर आणखीन ह्या कॉम्प्लिकेशन कमी होऊ शकतात. त्यामुळे हे एक तुम्हाला कळतं. एक तुम्हाला असं विचारावं असं वाटतं, देवराई चित्रपट तुम्ही पहिल्यापासून त्याचे निर्मातेच आहात, तुम्हाला त्या चित्रपटातला कुठला प्रसंग सगळ्यात जास्त आवडतो? प्रश्न कठीण आहे पण मी एक आपलं तुम्हाला एक जनरल स्टेटमेंट सांगतो. बऱ्याच लोकांनी ब्युटिफुल माइंड हा सिनेमासुद्धा बघितला असेल आणि तुम्ही देवराई पण जर बघितला असेल, तुम्ही जर तुलना केली तर ब्युटिफुल माइंड जरी टेक्निकली वगैरे खूप छान असला पण त्याच्यामध्ये एका फार बुद्धिमान माणसाचा प्रश्न फक्त आला आहे, पण तो प्रश्न सोडवता कसा, बाकी काय काय उपाय उपलब्ध आहेत याची माहिती त्याच्यात नाही आहे. देवराईमध्ये हे सर्व गोष्टी आल्या आहेत, म्हणजे स्वमदत गट आला आहे, हा रोग कसा होऊ शकतो हे आला आहे, त्याच्याची रोगाची कसं वागाव हे आलं आहे. त्या दृष्टीने रोग देवराई हा अधिक परिपूर्ण सिनेमा आहे आणि त्यामधले त्यामुळे सगळेच प्रसंग खूप चांगले आहेत. अतुल कुळीचं काम उत्तम आहे. हां, पण तुम्हाला एक ज्याच्याशी तुम्ही लिंक करता ना स्वतःला, की अगदी आयडेंटिफाय करता, असं काही त्याच्यातलं खास जागा तुम्हाला वाटते की जो तुम्हाला खूप लक्षात राहतो, ती फ्रेम, तो प्रसंग असं? नाही, तेव्हा ते डॉक्टर आगाशे समुपदेशन त्या सोनारी कुळकर्णी सांगतात की हा आजार काय आहे, कसा होतो वगैरे वगैरे, तो एक प्रसंग सारखा मला आठवतो. सारखा तुम्हाला आठवतो, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की त्या सोनालीच्या जागी तुम्ही आहात आणि ते तुम्ही रिसीव करतात, त्यामुळे त्याच्याशी तुम्ही एक केअर गिव्हर म्हणून खूप आयडेंटिफाय करू शकता. मला वाटतं तुम्ही तुमच्या सगळ्या आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला जे सांगताय त्यातून माझ्या असं एक लक्षात येतं की ही व्यक्ती मुळात सहृदय, आणि ह्या व्यक्तीची सहृदयता कसाला लावणारे प्रसंग या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत येत राहिले. या कसाला लागलेल्या प्रसंगांना तर वाणीकाका उतरलेच, परंतु त्यांनी त्याच्यामधून ते जे शिकले ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही. आणि तुम्ही म्हणूनच आत्ता फार अर्थपूर्ण ते वाक्य म्हणालात की जे तुम्ही शिकलात ते तुम्ही वाटत गेलात, इतरांच्या पर्यंत ते पोहोचवत गेलात, आणि असं करता करता तुमचं जे 75 वर्षांचं हे बहरलेलं व्यक्तिमत्व आम्ही पाहतो की ज्याच्यामध्ये एक सामाजिक भाग आहे, ज्याच्यामध्ये एक सहवेदना आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या शास्त्राबरोबर असलेली ही तुमची बांधिलकी आहे, हे सगळं एकत्रितपणे पाहायला मिळणं हे मला वाटतं आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून तुम्ही अनेकांना आधारवड वाटता. पु ल देशपांडे असं म्हणायचे की असं आधारवड असं म्हटलं की एक पारंबी माझ्या नाकाखाली आले की काय असं मला वाटायचं, पण आधारवड हे जर आपण एक मेटाफर, एक प्रतिमा म्हणून घेतली तर त्या ज्या वृक्षाच्या खाली छायेत बसलेलं असताना आपल्याला स्वतःला अतिशय शांत आणि निवांत वाटावं अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व तुमचं आहे, आणि हे व्यक्तिमत्व तुम्ही आमच्यासमोर आज उलगडून दाखवलं. खूप छान झालं आहे की हे सगळं व्यक्तिमत्व तुम्ही आता तुमच्या ह्या पुस्तकामध्ये ग्रथित केलं आहे, आणि त्यामुळे हे आमच्या सगळ्यांच्यासाठी, अभ्यासासाठी, अनुभवण्यासाठी आणि त्याच्यातून शिकण्यासाठी हे उपलब्ध तुम्ही आज करून दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्या वाचकांच्या दृष्टीनं फार मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आज तुमच्यासमोर इथं. मी हे सगळे आपण जे प्रसंग आता ऐकले सगळे कसोटी घेणारे प्रसंग होते, पण त्या पुस्तकात काही गमती जमती पण आहेत. तुम्हाला मी एक 2-4 गमती सांगतो. सांगा, आपण त्या गमतीबरोबर ह्या गप्पांचा शेवट करू, म्हणजे तो गमतीदार होईल. एक हरिप्रसाद आणखीन माझे संबंध खूप चांगले आहेत त्यांचे. त्या पुस्तकामध्ये निदान 7-8 तरी प्रसंग त्याचे मी वर्णन केले. त्यातले एक 2 तुम्हाला सांगतो. एकदा आमच्याकडे कॅलगरीला हरिप्रसाद आणि झाकीर हुसेन यांचा प्रोग्राम होता, कार्यक्रम होता, जाहीर कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी त्यांना मी माझ्या घरी कार्यक्रमाला बोलवलं आणि संबंध टूर मीच ऑर्गनाईज केले असल्यामुळे, मीच आखली असल्यामुळे ते काय माझ्या शब्दाबाहेर नव्हते. दुसऱ्या सकाळी
कार्यक्रम होता आणखीन झाकीर आणि त्याच्या यजमान बाई हे लोक दुसरीकडे उतरले, आमच्या घरी उतरले नव्हते. झाकीर एकीकडे आणि हरिजी दुसरीकडे उतरले होते. तर हरिजी आपलं झाकीर आणि त्याच्या यजमान बाई ह्या आधी आल्यात आणि हरिजी एक 5 मिनटं उशीर आलेत. जेव्हा हरिजी आलेत तेव्हा त्या यजमानीन बाई आणि झाकीर यांच्या प्रेमलीला चालल्या होत्या. तर हरिजी काय म्हणतात, अरे मुरली तो हम बजाते है और लीला ये करते है. फार मिश्किल हरिजी, फार मिश्किल आहेत. दुसरी एक गमतीची गोष्ट हरिजींचीच, त्यांना एकदा कॅलगरीत एक 7-8 दिवस राहावं लागलं कारण मध्ये आधीमध्ये कार्यक्रम नव्हते. म्हणून मी एक कलाकार बाई आमच्या कॅलगरीच्या, त्या म्हटल्या मी त्यांना होस्ट करणार आहे. म्हटलं ठीक आहे, माझं तेवढंच काम वाचेल. म्हणजे मला मग त्यांच्या मागे हे करायला नको. त्या बाईंनी त्यांना इतकं छळलं, आपली कात्रणं वाचायला दे, आपला व्हिडिओ दाखव, आपल्या मुलीचं कौतुक, कोणी बासरी शिकायला त्याला वेळ द्यायचा नाही. दुसरा एखादा कलाकार असता त्याने मला लगेच फोन करता, डॉक्टर वाणी मला आत्ताच्या तिथून हलवा. पण हरिजी शांत होते. 5 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी काय मी त्यांना घ्यायला गेलो. हरिजी गाडीत बसलेत, पट्टा बिट्टा लावला. डॉक्टर वाणी हमने ऐसा क्या पाप किया था, आपने मुझे इतनी कड़क सजा दी थी, ऐसी सजा किसी को कभी नहीं देना. गोष्ट जी आता ह्या आवृत्तीत नाही आहे पण पुढल्या आवृत्तीत येणार आहे, पु ल देशपांडेंची. पु ल आमच्याकडे 8 दिवस आहे, त्यामुळे खूप मजेशीर म्हणजे फार वेळ छान गेला. आणखीन आमचे संबंध इतके तारा इतक्या जुळल्या होत्या. त्यांचं त्यांनी चित्रमय स्वगत म्हणून एक पुस्तक त्यांचं आहे, त्याच्यात त्यांनी बरेच फोटो छापले आहेत. त्यात त्यांच्यावर माझा फोटो छापला आहे, मला माहीत नव्हतं. तर आमचा एक मित्र आहे सुधीर सर, त्याने फोन केला, सांगितलं की असं असं तुझा फोटो त्यात छापला आहे म्हणाले. म्हटलं पाठवून दे. त्याच्यामध्ये पुलांचा फोटो माझ्यासोबत, आणखीन दुसरे 2 माणसं त्यांच्यासोबत होता. खाली कॅप्शन होतं, त्याचं मथळा होता, कॅनडामध्ये कॅलगरीचे आमचे स्नेही प्राध्यापक वाणी यांच्यासमवेत हिमनद बघायला गेलो असताना. त्यांनी मला स्नेही म्हटलं, ही पदवी पद्मश्रीपेक्षा सुद्धा खूप मोठी आहे. ते पुलांची आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो. आता पुलं आमच्याकडे आले असताना कॅलगरीतल्या इतर मंडळांसह त्यांचा सहवासाचा लाभ व्हावा म्हणून आम्ही एक सहभोजन आयोजित केलं होतं. त्या सहभोजनाला एक आमच्या स्वयंघोषित विदुषी, लेखिका, शास्त्रज्ञ वगैरे काय काय जे असतील अशी सगळी उपाध्या लावलेली एक बाई आली आणि त्यांनी शेवटपर्यंत पुलांचा ताबा सोडला नाही. पुलांना त्यांनी त्यांचं हस्तलिखित दिलं आणि त्या हस्तलिखिताला त्यांनी प्रस्ताव लिहायला म्हणून त्यांनी विनवणी केली वगैरे वगैरे. नंतर त्यांनी आम्ही कॅलगरीत एकदा संमेलन केलं होतं पश्चिम कॅनडाचं. तर ते संमेलन त्या बाईंच्यामुळेच केवळ यशस्वी झालं अशा प्रकारचा एक लेख त्यांनी दुसऱ्या बाईच्या नावावर प्रसिद्ध करून आणला. सगळी बॅकग्राऊंड म्हटलं असल्यामुळे म्हटलं तुम्हाला भलतंच तिने बोअर केलं ना. पुलं म्हणतात भलतंच पॅथेटिक हो म्हणाले. त्यांचं स्वतःचं प्रमोशन करण्याची पद्धत जी भलतीच पॅथेटिक. मग त्यानं म्हटलं तुम्ही एखादा लेख काय लिहित तिच्यावरती. पुलं म्हणले अहो वाणी लोकांना अतिशयोक्ती वाटेल. नंतर पुन्हा पुढल्या वर्षी मी पुन्हा आलो तेव्हा पुन्हा भेटलो. पुन्हा त्यांनी सांगितलं ह्या वर्षी पण त्या विदुषी मला भेटल्या होत्या. मी म्हटलं मग त्यांच्या शब्द सांगितलं, म्हटलं भलतंच पॅथेटिक ना. पुला काय म्हणतात नुसतं पॅथेटिक नाही म्हणाले पॅथॉलॉजिकल पण. अशा गमती जमती पुस्तकामध्ये आहेत. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्तासुद्धा आपला एवढा सगळा गंभीर विषय झाल्यानंतर तुम्ही आम्हाला शेवटी ज्या सांगितल्यात त्या तुमच्या आयुष्यातल्या खेळकर आठवणी सांगितल्यात. आणि मला वाटतं हेच फार महत्त्वाचं आहे की खेळकर आठवणी तुम्ही नेहमी घेऊन जाता आणि ज्या त्रासदायक आठवणी असतात त्याच्यातून शिकता आणि त्या आठवणींना मागे ठेवता. मला वाटतं हेच वाणीकाकांच्या व्यक्तिमत्त्वाचं खूप मोठं गमक आहे आणि ते आज आपल्यासमोर त्यांनी इतक्या विस्ताराने मांडलं याच्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता. वाणीकाकांना आपण जोरदार टाळ्या देऊया.
आणि आम्ही तुमचं हे पुस्तक वाचू, त्याच्यावरती तुम्हाला प्रतिक्रिया देऊ, हेही मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि मी मला आनंदचे आभार मानायला पाहिजेत, कारण त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल. नाही हो, तुम्ही माझे आभार तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या ओळीत मांडलेत ते वाच आहेत. कार्यक्रम संपन्न करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. आपल्या या हॉलच्या पाठीच तिकडे त्रिदलचा आपला स्टॉल लावलेला आहे. त्रिदल हा आपल्या शुभार्थींचा स्टॉल आहे आणि तिथं आपले वेगवेगळे प्रॉडक्ट्स आज आपण ठेवलेले आहेत. त्या प्रॉडक्ट्सकडे तुम्ही पहा आणि निश्चितपणे विकत घेऊन जा. मुख्य म्हणजे आपले जे सीझनल आयटम्स आहेत, की ज्याच्यामध्ये कंदील आहेत, मोबाईल रांगोळी आहे जी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रोज ठेवू शकता अशी, पण त्या आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, गिफ्टचे सॅम्पल ठेवलेले आहेत, की जे आपली मुलं तुम्हाला 25-50 अशी जर द्यायला दिवाळीत पाहिजे असतील तर त्याच्या ऑर्डर्स तुम्हाला देता याव्या, ह्याचे सॅम्पल पॅक्स तिथं ठेवलेले आहेत. तर हे सर्व आज जाताना तुम्ही निश्चित बघून जा. दिवाळीच्यासाठी गिफ्ट पॅक्स करणं हा एक आपल्या त्रिदलचा उपक्रम आहे आणि इतरही खूप चांगले त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. मोबाईलचे कव्हर्स आहेत, ग्रीटिंग कार्ड्स आहेत, एनव्हलप्स आहेत, बुकमार्क्स आहेत, कागदी पिशव्या आहेत. तर ह्या सर्व पहा आणि त्रिदलचा निश्चितपणे प्रसार आपापल्या भागामध्ये तुम्ही करा. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिलात ह्याच्याबद्दल IPHतर्फे मनपूर्वक धन्यवाद. वाणीकाकांच्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये त्यांनी आम्हाला हा वेळ दिला याच्याबद्दल कृतज्ञता आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. वाणीकाकांचं पुस्तक विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. आत्ता पुस्तक विकत घेतलं तर लेखकाची स्वाक्षरीसुद्धा मिळेल.